गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश प्रचंड पावसाने आतोनात नुकसान झालं एकोणीसशे एकोणसत्तरच्या महापुरानंतर पहिल्यांदाच सिन्नरला महापूर आल्याचं जाणकार सांगतात सरस्वती नदीने रौद्र रूप धारण केल्याने सरस्वती नदीपात्रालगतची अनेक घरे वाहून गेली देवी रस्त्यालगतच्या दुकानांपर्यंत पाणी आले होते सरस्वती पूल खासदार पूल रात्रभर पाण्याखाली होते स्मशानभूमी सात ते आठ तास पाण्याखाली होती नवीन बांधलेल्या स्मशानभूमीच्या पायऱ्यांपर्यंत पाणी खेटले होते स्मशानभूमीत गाळजगाळ दिसून येत होता पाऊस उघडण्याची वाट बघत थांबलेल्या चाकरमान्यांना डोळे देखत दुचाकी चारचाकी वाहने वाहून जाताना बघावे लागत होते तीन ते चार तास पाऊस उघडण्याची वाट बघणाऱ्या चाकरमान्यांची मोठी तारांबळ झाली अनेकांना मोठा वळसा घालून विविध मार्गाने घर गाठावे लागले सरस्वती नदीपात्रात आजूबाजूला वाहून आलेल्या घरगुती वस्तूंचा खच पडला होता अनेक मुले भंगारवाल्यांनी सदरच्या वस्तू पळून नेल्या नगरपालिका प्रशासनाने एकतीस ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे जेसीबीच्या सहाय्याने सरस्वती नदीपात्रातील गाळ काढल्याने कमी नुकसान झाले वेधन्यू साठी प्रतिनिधी दीपक जगताप सिन्नर